अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती झाली आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या महायुतीत PRP चाही समावेश झालाय. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी शिंदे यांची ही मोठी खेळी असल्याचं बोललं जात आहे. या युतीच्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचं सांगतानाच आम्ही शिंदे यांच्याकडे 41 जागा मागितल्या आहेत अशी माहितीही त्यांनी दिली आहे. कवाडे यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच कवाडे हे या युतीला तयार झाल्याचंही सांगितलं जात आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत युती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आंबेडकर आणि सुभाष देसाई यांची युतीला मूर्तरूप देण्यासाठीची चर्चाही सुरू आहे. मात्र या युतीला महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष विरोध करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. असं असलं तरी शिवसेनेनंही आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याची उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळेच या युतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या महायुतीचा राज्याच्या राजकारणावर किती परिणाम होतो आणि या महायुतीला दलित समाजाचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.